आपल्याला कल्पना आहे की पुणे शहरामधले कसबा विधानसभा आणखीन पिंपरी चिंचवडपैकी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होते आहे आणि पोटनिवडणुकीचं कारण अर्थातच आपल्याला कल्पना आहेच की स्वर्गीय मुक्ता टिळक आणि स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दुःखद निधनामुळे ही पोटनिवडणूक होते आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि विधान परिषदेतले आमचे सहकारी आमदार सचिन भाऊ आहिर, त्याचबरोबर माजी मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते शशिकांतजी सुतार, उपनेत्या सुषमा अंधारे आणि आदित्य शिरोडकर सहसंपर्क प्रमुख यांनी आम्ही सर्व जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, स्थानिक पदाधिकारी कसबा पेठमधले आणखीन चिंचवडचे यांच्याशी चर्चा केली आणि त्यामध्ये त्यांनी जी मनोगत मांडली आणि जो आढावा घेतला त्याच्यातून एक स्पष्ट चित्र आम्हाला झालेलं आहे की शिवसैनिकांना मवियाकडून पुढची निवडणूक लढत असताना, आम्ही बरोबर काम करत असताना शिवसेनेला दोन्ही ठिकाणी ही निवडणूक लढण्याची तयारी आहे असं मानसिकता कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. अर्थात विकास आघाडीच्या बाजूनी जनतेचा कौल पडतो आहे हे कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे. हा संपूर्णपणे जसा काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे तसं त्याचबरोबर त्यांचे वडील जे आहेत ते आमचे विधान परिषदेत सदस्य होते पण निवडणुकीच्या वेळेला निदान स्वतःच्या पक्षाला फसवलं जाऊ नये एवढी तरी अपेक्षा किमान आहे. मग मतदारांच्यावर आपण कसा विश्वास ठेवणार आणि राखणार हा विषय आहे त्याच्यामध्ये. आणि ही जी पद्धत सुरू होते की अशा पद्धतीने डावपेच करत करत हुलकावणी द्यायला कोणी स्मार्ट राजकारण म्हणत असेल तर मला तर वाटत नाही की हे राजकारण जनतेला कुठे पुढे नेणारं असतं. म्हणून एक त्यांनी तसं का केलं का नाही ते न म्हणालेत की मी नंतर बोलीन म्हणून. ते बोलतील ते ठीक आहे परंतु अशा प्रकारनी कुठल्याही पक्षाची फसवणूक होणं हे तेवढं काही योग्य प्रघात वाटत नाही आहे. परंतु त्यांचे काही गुप्त चर्चा वगैरे झाल्या होत्या असं दिसतंय आणि त्यामुळे त्यांना अदृश्य शक्ती जी आहे त्याची मदत झाली असावी. पण मला हे अजूनही कारण कळलं नाही की त्या अदृश्य शक्तीचा फायदा नागपूर आणि अमरावतीत त्यांच्याच उमेदवाराला का झाला नाही.